राज्य विधानसभेत मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 46 जागा आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीत इथल्या 46 जागांपैकी भाजपाला 16 तर शिवसेनेला 12 अशा 28 जागा महायुतीच्या पारड्यात पडल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी 8 जागांवर तर उर्वरित 2 जागांवर इतर पक्ष विजयी ठरले होते. मात्र या 8ही जिल्ह्यात गेली 2 वर्ष मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा प्रभाव तिथल्या राजकारणावर पडलेला दिसून येतोय. त्याचा फटका नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसला. या भागातल्या 8 जागांपैकी केवळ छत्रपती संभाजीनगर इथली एकच जागा महायुतीला म्हणजे शिवसेना शिंदे गटाला मिळवता आली. उर्वरित 4 ठिकाणी भाजपाला आपल्या जागा गमवाव्या लागल्या. जरांगे यांनी यावेळी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम नेमका काय होतो याचा अंदाज सध्या तरी बांधता येत नाही. या भागात महत्वपूर्ण असलेला सिंचनाचा प्रश्न अद्याप फारशी प्रगती साधू शकला नाहीये. नसलेली कारखानदारी, त्यामुळे भेडसावणारी बेरोजगारी समस्या, हे मुद्देही या भागात प्रामुख्यानं राजकारणावर प्रभाव टाकताना दिसून येतात. सध्याच्या महायुती सरकारनं आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या भागात सध्या चर्चेत आहे. ही योजना मराठा आरक्षण आंदोलनाची धग कमी करते का ते या निवडणुकीत पाहावं लागेल. गेल्या वेळी गमावलेल्या जागा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाईल तर लोकसभेसारखी स्थिती कायम राखण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करताना दिसेल. या निवडणुकीत अंबादास दानवे, धनंजय मुंडे, राजेश टोपे, संभाजी पाटील निलंगेकर, राणा जगजित सिंग, अमित देशमुख, अब्दुल सत्तार आदी महत्वाच्या नेत्यांचं भवितव्य पणाला लागणार आहे. मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकतो ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.